श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय सन्तशिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय श्रिया वल्लभ रामचन्द्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा श्रीराम जया ते म्हणता स्तुति हे सेनावडे, जे मना बुद्धीनं सापडे आणि आकार आलिया जयाचे निराकारपणा आकार लोपे न विसंचे नित्यता गा म्हणवणे अक्षरजे म्हणिजे ते विची म्हणता बोधूही उपजे जरा परोता पैसून देखिजे या नाम परमगती परी आघवाई ही देहपुरी आहे निजलियाचे परी जे व्यापारू कर ना करी म्हणो निया विजे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुबटा दाही इंद्रियांची या वाटा वाहतची आहती पुंडली कवर देठ श्री ज्ञानदेव तुका, तुका। नरेंद्राचार्य महाराज आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर असनस्थ असणाऱ्या गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून तसेच माऊलींचे उत्तराधिकारी कानपनाथ महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करून पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षेदाती आणि त्याच माऊलींच्या संतसंघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव गेल्या संतसंघाला माऊलींच्या मुखातून सुंदर असं अपसा, सुंदर असं आपण वर्णन ऐकलं होतं की कमळाचं फूल चिखलामध्ये येतं चिखलामध्ये आलं तरी त्याच्या अंगाला म्हणजे त्या कमळाच्या फुलाला पाकळ्यांना कुठंही चिखलाचा लवलेश नसतो हो तसं आपण काय केलं पाहिजे तर नाना सुकृताचे फळं तोची नरदेह केवळ आणि हा जो नरदेह मिळाला आहे या नरदेहात काय केलं पाहिजे तर गुरूंचे चरण गुरूंचे चरण कधीही न सोडता या जन्माचं सार्थ करण्यासाठी आणि परब्रह्माची ओळख करून घेण्यासाठी मौलींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे आता आजच्या या संतसंघामधून आपण बघतो की परमात्मा किंवा परब्रह्म म्हणजे काय किंवा अनन्य भक्त अनन्य भक्त तो कसं प्राप्त करून घेतो या विषयाचा आपण बघणार आहे तर परमात्मा म्हणजे गतिमान चैतन्यमय निर्गुण निराकार अव्यक्त अभंग अशी जी ह्या सृष्टीमध्ये शक्ती आहे तिला परमात्मा म्हणतात आता तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या समजण्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर प्रसन्नता पवित्रता आणि प्रामाणिकपणा इज इक्वल टू परमात्मा अशी ही परमात्माची व्याख्या आहे परंतु आपल्याला काय वाटतं की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे परमात्मा तर परमात्मा फक्त ही त्रिमूर्ती म्हणजे परमात्मा नाही आहे कसं तर टाटाचा आपल्या देशामध्ये टाटांचा सर्वात मोठा उद्योग आहे आणि या टाटाच्या कंपनीमध्ये प्रत्येक प्रकारच्या गाड्या तयार होत असतात पण एखादी जी गाडी तयार करतात त्याच्यासाठी काय करतात वेगवेगळे पार्ट तयार करतात आणि त्या एखाद्या मालकाकडे अशी जबाबदारी दिली जाते की त्याने ते तेवढंच तयार ते करायचं आणि ते तेवढं तयार करताना तो काय करतो तर कुशल कारागिरांच्याकडून ते तयार करून घेत असतो आणि त्यात नवीन नवीन सुधारणा करतो तसं परमात्म्याने सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश तुम्ही काय करायचं तर ह्या सृष्टी जी आहे ह्या सृष्टीची स्थिती उत्पत्ती आणि लय याची जबाबदारी तुम्हाला ते दिली आहे परमात्म्यानं सांगितल्यानंतर या देवांना थोडासा षडरूपीमुळे काय झालं अहंकार झाला आता अहंकार झाला म्हटल्यानंतर त्या परमात्म्याला विचार करावा लागला तर परमात्मेनं काय केलं की अशा एका अकरा विकराळ प्राण्याचं रूप घेतलं आणि तो त्यांच्यासमोर उभा राहिला उभा राहिल्यानंतर त्या तिघांच्यामध्ये चर्चा चालू झाली की असा हा अकरा विकरा प्राणी तो म्हण एक म्हणतो मी निर्माण केला नाही एक दुसऱ्याने सांगितलं मी त्याचं सा पालन पोषण केलं नाही तिसऱ्याने सांगितलं याच्या अगोदर कधी नव्हता त्यामुळे मी संवारी केलेला आहे नाही आता असं म्हटल्यानंतर तो परमात्म्याने काय केलं आपला जे आपलं जे तोंड आहे आपला जो, जो जबडा आहे तो जबडा उघडला आणि त्या जबड्यामध्ये त्यांना ब्रह्मा विष्णू महेश दिसले आणि त्याच वेळेला त्या परमात्म्यानं आपलं खरं रूप दाखवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जो अहंकार झाला तुम्हाला शडरूपूर्व जो अहंकार झाला की ही सृष्टी म्हणजे आम्ही आहे सृष्टी आम्ही चालवतो आहे परमात्मा आम्हीच आहे तर परमात्मा तुम्ही नाही आहे तुमच्यासारखे ब्रह्मा विष्णू महेश माझ्याकडे असंख्य आहेत नुसते एवढेच नाही तर माझ्याकडे सप्त पातळ आहेत एकवीस स्वर्ग आहेत आणि नऊ खंड पृथ्वी या सर्वामध्ये मी व्यापक आहे या सर्वामध्ये व्यापक असूनसुद्धा कसं आहे तर मी निराळ आहे तर आपल्या भारताचे जे, जे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी काय केलं होतं एक थोर असे शास्त्रज्ञते आणि त्या शास्त्रज्ञांनी काय केलं एक वेळ असंच शोध लावताना सांगितलं ला की ह्या आकाशाला या आकाशाला कशाचा आधार आहे सूर्यचंद्र नक्षत्र यांना कुणाचा आधार आहे पृथ्वी ही कुणाच्या जीवावर एवढी एकसंग आहे तर त्या अब्दुल कलामाने सांगितलं की हे जे आकाश आहे हे किंवा पृथ्वी ही कशी आहे ती एक विश्व ह्या ह्या विश्वाला नियंत्रित करणारा अशी एक वेगळी शक्ती आहे आणि तेच परब्रह्म तोच परमात्मा आहे असं अब्दुल कलामाने सुद्धा हे कबूल केलं पण पर ह्या परमात्म्याला ह्या परब्रह्माला प्राप्त करता येतं कसं प्राप्त करता येतं तर अनन्य भक्तीनं आता अनन्य भक्त म्हणजे काय तर अनन्य भक्त म्हणजे एका माझ्या भगवंताशिवाय मला दुसरं काहीही माहिती नाही आहे म्हणजे भक्ताला असं वाटतं की जो माझा भगवंत आहे तो भगवंत फक्त माझा आणि माझाच आहे त्या गुरूंची सेवा करणं एवढंच माझं कर्तव्य आहे त्या सेवेचं फळ मिळेल का नाही मला माहीत नाही माझा कुठलाही स्वार्थ त्यामध्ये नाही आहे परंतु बऱ्याच वेळेला आपल्यालाही वाटतं की आपण घरी असतो माऊलींनी सांगितल्याप्रमाणे रोज दहा मिनटं भक्ती करतो स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतत नाही त्याला आपल्याला घरी असलं की वाटतं माऊली माझ्या आहेत माऊली माझ्या आहेत आपला ठाम विश्वास असतो कारण आपण माऊलींच्यावर प्रेमही तेवढंच करतो आणि जर गुरुपौर्णिमेच्या वारीला आलो किंवा गजानन प्रकटदिनला जर आलो आणि जर इथली जी बाकीची आपलेच गुरुबंधू गुरुभगिनींची गर्दी बघितल्यानंतर एक दोन दिवस मनाला असा चटका लावून जाते की मी काही एकटीच लाडकी नाही अशी कितीत तरी माझे गुरुबंधू आणि गुरुभगिनी माऊलींच्या चरणी लीन आहेत म्हणजेच कसं तर अनन्य भक्त मी एकटी नाही आहे असे कितीतरी आहेत पुन्हा घरी गेल्यानंतर वाटतं ना मी, भक्त भक्त की नाही नाही हां मी मीच फक्त भक्ती करते माझ्यासारखी भक्ती कुणीच करत नाही असा हा अनन्य भक्त मग अनन्य भक्त काय करतो तर किडा मुंगीपासून सर्वत्र त्याला फक्त त्याचं भगवंताचं रूप दिसत असतं तर। म्हणजेच जळी स्थळी काष्टीपाशांनी त्याला भगवंताचं रूप दिसतं आणि म्हणूनच नामदेव महाराजांनी काय केलं होतं ज्यावेळेला कुत्र्यानं भाकरी पळवली त्यावेळेला नामदेव महाराज सोने त्या लोण्याची वाटी घेऊन त्याच्या मागं जात होते का तर थांब बाबा लोणी लावतो मऊ लुसलुसी ती भाकरी का आणि त्याच ठिकाणी आपण असतं तर आपण असतं तर काय केलं असतं सांगा तुमचं सोडाच हो पण त्या ठिकाणी मी असतो तर मी उठेपर्यंत ते कुत्रं लांब पळून गेलं असतं आणि मी एवढंच म्हटलं असतं की मला अगोदर भूक लागली आणि तू कुठून येऊन टपकलास मला पुन्हा करून खावं लागेल त्याच पद्धतीनं ह्या अनन्य भक्ताचं एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर रामदास स्वामींचा एक शिष्य आहे भोला नावाचा आता ह्या भोला नावाचा शिष्य काय करतो माहिती आहे का अगदी जे गुरु सांगतील काम ते कामं करायचं पाणी आणायचं झाडानं पाणी घालायचं देवपूजा करायची माधुकरी मागून आणायची आणि एक दिवस रामदास स्वामी म्हणतात की आम्हाला काशी विश्वेश्वराला जायचं आहे बाकीचे जे शिष्य असतात ते थोडे त्याच्यापेक्षा हुशार असतात हा थोडासा त्यांच्या मनाने थोडा कमकुवत असतो आणि त्यामुळे बाकी सगळ्यांना म्हणतात की नाही आम्ही येणार आम्ही येणार म्हटल्यानंतर त्यातला एक दुसरा असतो तो जरा खोडसा असतो तो काय म्हणतो ह्या भोलाला काय करत नाही ह्या भोलाला ठेवून टाका इथं आणि हा भोला काय करेल इथलं सगळं बघेल आणि आपण जाऊ काशी विश्वेश्वराला रामदास स्वामी भोलाला म्हणतात भोला तू थांबशील काय इथं आणि तू करशील का इथली का सगळी कामं बघ माझ्या देवांना मात्र रोज नैवेद्य दाखवलं पाहिजे माझे प्रभू रामचंद्र आहेत सीताम आहेत लक्ष्मण आहे हनुमंत आहे यांना तू देवपूजा करून रोज नैवेद्य दाखवला पाहिजे तो भोला म्हणतो हां ठीक आहे तुम्ही सांगाल तसं आणि त्याला सोडतातही काशी विश्वेश्वराला जातात काशी विश्वेश्वराला गेल्यानंतर याचा रोजचा नित्यक्रम चालू होतो फुलं आणणं देवपूजा करणं मादुकऱ्या आणणं स्वयंपाक करणं नैवेद्य दाखवणं आणि एक दिवस त्या भोलाला असा कडकडून थंडी वाजते आणि ताप येतो ताप आल्यानंतर तो बिचारा पांघरून घेतो आणि झोपतो पांघरून घेऊन झोपल्यानंतर त्याची अन्यान्य भक्ती इतकी असते इतकी असते की सीतामाई प्रभू रामचंद्र लक्ष्मण मारुजीरा या काय करतात वेगवेगळी रूपं घेऊन त्याच्या अवतीभोवती फिरत असतात आणि जे दे जे तो फोटो ठेवलेले आहेत जिथं मूर्ती आहेत त्या मूर्ती आहेत तशाच असतात आणि ती सीतामाई काय करते येते आणि म्हणते बाळ आज तू उठलाच नाहीस का बरं तुला तब्येत बरी नाही का तो तो म्हणतो माई आज माझी तब्येत बरी नाही तर मी तुला काय मदत करू तर असं कर माई तू आज फक्त स्वयंपाक कर म्हणतो तू आता स्वयंपाक करायचं म्हटलं की सरपण पाहिजे घरात सगळं पाहिजे मग तो म्हणतो की हा दुसरा आहे ना तो मोठा दादा म्हणजे प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र म्हणतात तो मोठा दादा दिसतो ना तो देवांची पूजा करेल लक्ष्मणाला सांगतो हा छोटा दादा आहे ना हा माधुकरी मागून आणेल आणि हनुमंताला काय करतो किंवा दुसरं काय कामच करत नाही हा जाऊन जंगलातनं सरपण घेऊन येईल म्हणतो असं म्हणतो आणि पुन्हा झोपतो झोपल्यानंतर सीतामाईला ना विलाज होतो तो छोटंसं बालक आहे अज्ञानी आहे भोळ बाबडा आहे आणि त्यामुळे सीतामाई म्हणतात ठीक आहे बाबा त्या दिवशी लक्ष्मणाला काय करतात झुनक्याचं पीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिळतं ते आपली माधुकरी घेऊन ते घरी येतात घरी आल्यानंतर सीतामाईंच्याकडे ते दिलं जातं सीतामाई सुंदरसं असं पिटलं आणि भाकरी बनवतात हनुमंतांनी वगैरेतलं आणलेलं असतं प्रभू रामचंद्रांनी देवपूजा केलेली असते बघा मूर्तींची पण हे सगळे याच्याभोवतीच वावरत असतात आणि केल्यानंतर ती सीतामाई बिचारी म्हणते बाळ ऊट आता कालपासून तो काय खाल्लेलं नाहीस थोडंसं खाऊन घे म्हटल्यानंतर तोही बघत असतो कालपासून खाल्लेलं नसतं त्याला पण पिटल्याचा सुंदर वास येतो आणि तोही उठत ब उठून बसतो आणि म्हणतो ठीक आहे जीवया आपण सगळेच आता जीवया म्हणतो आणि सगळे जेवायला पानं वाढून घेतली जातात या ताटामध्ये आपल्या काय करतो पिटल्याने भाकरी बघतो आणि पिटलं आणि भाकरी बघितल्यानंतर मोठमोठ्याने मोठमोठ्याने भोंगा बसतो म्हणजे रडायला लागतो आता का रडायला लागतो सांगा तर सीतामाई म्हणते अरे एवढं चांगलं सुंदर गरम गरम जेवण तुला मी करून घातलं आहे तुला अगोदर वाढलं आहे आणि तू रडतोस का तर माई म्हणाला माझ्या गुरुना ही पिटल्यानं भाकरी इतका आवडते इतकं आवडतं माझे गुरु खाल्ल्याशिवाय मी खात नाही म्हणून सीतामाई म्हटले आता काय करायचं याचे तर गुरु गेले काशी विश्वेश्वराला आणि आता याला नेणार तरी कोण देणार तरी कोण म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र तिथंच असतात लक्ष्मणही असतात त्याचबरोबर हनुमंतही असतात मग तो म्हणतो की हा मला घेऊन जातोय का बघा प्रभू रामचंद्र म्हणतात ठीक आहे बाबा हनुमंत असं कर ह्याला घेऊन जा हनुमंत म्हणतात प्रभू रामचंद्र तुम्हाला आणि लक्ष्मणाशिवाय मी कुणालाही खांद्यावर घेत नाही म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात ही गुरु आज्ञा आहे काय कर तू ह्या बालकाला घे आणि याच्या गुरुना तू प्रसाद म्हणून जाऊ दे त्याची एवढी त्यात भक्ती आहे त्याचा जीव त्यात गुंतला आहे अडकला आहे तू मुलगा जेवायला तयार नाही आहे तो म्हणतो ठीक आहे हनुमंत आपला म्हणतो त्याला पाठीवर घेतो ते गाठोड बांधलं जातं शेतामध्ये देतात आणि तो घेऊन निघाला वेगानं जातात त्याच का तर शेवटी हनुमंत आहे वेगानं गेल्यानंतर रामदास स्वामी बाकीच्या शिष्यांच्या बरोबर नदीमध्ये आंघोळ करून त्या पायऱ्या चढत असतात पायऱ्या चढतायत का नाही तोपर्यंत हा भोला त्या ठिकाणी हजर ते गट्टळे घेऊन वाटेत जाताना हनुमंत आता तो छोटं बालक आहे पकडणार कुठं त्या हनुमंताची शेंडी पकडतो तो म्हणतो ए शेंडी सोड आता तो अगोदर वैतागलेला असतो प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाशिवाय कुणालाही पाठीवर घेणार नाही पण आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी घेतलेलं असतं मग तो खांद्याला पकडतो तो म्हणते तू एवढा मोठं आहेस का माझ्या खांद्याला पकडायला सोड पण तो आपला तरी पण गप्प बसतो कसं तरी जीव मुठी धरून बसतो आणि त्या ठिकाणी जातो जाताना सांगतो हे बघ तिथं गेल्यानंतर तू कसं आला आहेस तुला कोण आणलं जर तू गुरुना सांगितलंस तर बघ म्हणतो सांगायचं नाही गुपशुप द्यायचं नाही यायचं तो म्हणतो बरं बाबा कारण तेवढी माऊलींच्यावर त्याची त्याच्या गुरूंच्यावर त्याची श्रद्धा असते आणि तो आपलं गाठोळे घेतो जातो रामदास स्वामींना बघितलं बघितलं त्याला आनंद होतो का तर माझ्या गुरुंना आता मी पिठलं भाकरी खायला देणार आहे आणि पिठलं भाकरी खायला देणार आहे म्हटल्यानंतर रामदास स्वामी याला बघतात बाकीचे शिष्य बघतात शेवटी हा बिचारा भोळा बाबडा बाकीचे शिष्य बघितल्यावर ओरडायला चालू करतात अहो गुरु म्हणाले हे तर आपल्या पाटोपाठ झालंय म्हणाले आणि आता तिथं कुणी झाडानं पाणी घातलं कुणी देवपूजा केली कुणी स्वयंपाक केला कुणी मादुकरी मागितली ते आपले शिष्य बाप बाकीचे मापं काढायला लागतात गुरु त्याचे हुशार असतात गुरु म्हणतात थांबा पण त्याला अगोदर विचारूयात तो थकलाय भागलाय काय झालंय बघूया त्याला जवळ घेतात रामदास विचारतात काय झालं तू हे गाठोळ कुठून आणलंस हे तुला कुणी दिलं तर हनुमंतानी काय सांगितलेलं असतंय माझं नाव सांगायचं नाही म्हणजे बोलायचं नाही तो आपलं एक बोट आपल्या तोंडावर ठेवतो आणि दुसऱ्या हाताचं बोट त्या खांबामागं लपलेल्या हनुमंताच्याकडे बोट करतो हनुमंताच्याकडे बोट केल्यानंतर हनुमंत रामदास स्वामींच्याकडे बघायला आणि रामदास स्वामी हनुमंताच्याकडे बघायला गाठ पडते रामदास स्वामी म्हणतात अरे बोला माझ्यासाठी तू साक्षात परमेश्वराला त्रास दिलास माझ्यासाठी तू हनुमंताला त्रास दिलास आणि इथोवर घेऊन आलास धन्य तुझ्या भक्तीला तोड नाही अशी ही अनन्य भक्ती अशी ही अन्यान्य भक्त आहे का तर तो मुलगा तापानं एवढा होऊन सुद्धा त्यानं ती पिठली भाकरी खाल्लं नाही तर आपल्या गुरूंच्यासाठी काशी विश्वेश्वराला तो घेऊन गेला होता आता आपण बघतो आपल्या माऊलींच्या बाबतीतसुद्धा माऊली अनन्य भक्त गजानन महाराजांचे आहेत आता आपण एवढंच घ्यायचं त्या भोला भोलाकडून एवढंच घ्यायचं की त्याची गुरूंच्यावर किती श्रद्धा येते आपल्या माऊलीसुद्धा म्हणत आहेत ना गजानन माझा गुरु गजानन कल्पतरू सौक्याचा सागरू गजानन गजानन बंधू गजानन छंदू जीवनाचा आनंदो गजानन गजानन माझे चित्त गजानन माझे वित्त माझं साक्षीभूत गजानन म्हणजे माऊलीने काय केलंय तर गजानन महाराजांना सर्वस्व अर्पण केलं आहे सर्वस्व अर्पण केल्यामुळंच इथल्या कणाकणात परमात्मा असलेली तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव होते अस्तित्व त्याचं आपल्याला तुम्हाला आम्हाला जाणवतं आहे आणि म्हणूनच किती माणूस असला कितीही गडबडीचा असला तरी आपण या ठिकाणी वेळेत वेळ काढून येतो का तर त्या साक्षात परमेश्वराच्या दर्शनासाठी येतो आणि म्हणूनच गजानन महाराजांच्या आज्ञेनं किंवा त्यांची वेद आज्ञा समजून माऊलीने काय केलं काळ्या सिद्धेश्वर महाराजांच्याकडून जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवला शिष्यत्व पत्करला शिष्यत्व का पत्करलं तर त्यांच्या आराध्य दैवताची ती आज्ञा होती म्हणून आता ती आज्ञा पाळली अनुग्रह घेतला आणि इतकं अनन्य भक्ती केली इतकी श्रद्धा ठेवली इतकी साधना केली अवघ्या तीन महिन्यात बघा आम्हाला नाणीला जाऊन यायला पुरा म्हणत तीन महिन्याने येतो आम्ही आणि आपल्या माऊलीने काय केलं तर जगाला एक आदर्श घालून दिला अवघ्या तीन महिन्यात माऊलींना सिद्धावस्था प्राप्त झाली ही कुठल्या येरा गाबाळ्याचं काम नाही तर त्या खरोखर साक्षात त्या ठिकाणी परमेश्वर आहे म्हणून ह्या गोष्टी साध्य झाल्यात आणि सिद्धावस्था प्राप्त झाली थोड्या दिवसामध्ये आपल्यासारखे लोकांचे जे संसारात गुरपटलेले आहेत आडी आहेत ते काय करायला लागले लोंडाचा लोंडा घ्यायला लोंडा लागला गर्दी व्हायला लागली ला आणि त्यामुळे माऊलीने काय केलं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवला नाथांची माहेर हा आश्रम बांधला आता हा आश्रम बांधल्यानंतर बापाने काय केलं माऊलींची कसोटी घ्यायला चालू केलं का माऊलींची कसोटी घ्यायला चालू केलं सांगा दर था। था तर माऊलींचं कसोटी घेण्यामागचा बाप्पांचा उद्देश काय होता की तर माझा शिष्य कसा आहे लवकरात लवकर धर्माचार्य होणार जगद्गुरु होणार याचा तो संकेत होता आपल्याला काय वाटतंय आपल्या माऊलींचा किती त्रास दिला आपल्या माऊलींना ज्यावेळेला माऊली ज्यावेळेला काळे शेजस्वी महाराज म्हणजे बाप्पा मला वाटतंय एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या गजानन प्रकरण दिन हो आले अठरा फेब्रुवारीला आले त्यावेळेला व्यासपीठावर सांगितलं की बापशी बेटा आहे म्हणून की आम्ही कुठं ऐकत होतो तर वर्षा बाजूला इमारत निधीची पावती करत होतो आम्ही आपलं सामान्य माणसं नुकतंच कुठंतरी नवीन येत होतो फक्त एक संसारातलं घोंगडं सोडवायसाठी यायचं प्रत्येक वेळेला आलं काहीतरी एक नवीन आहेच कारण संसारी माणसाच्या अडचणी कधी संपत नसतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन घ्यायचं माऊलीने आपलं आमच्या पदरात घालायचं सुखाने आम्ही आपलं पुन्हा संसाराला लागायचं पुन्हा येताना आमची रड आहेच आणि अशा पद्धतीनं त्या वर्षाबाजूला पावती करत होतो आणि एक वाक्य माझ्या कानावर पडलं की माझा नरेंद्र म्हणजे माऊली बापशी बेटा सवय आहे मनात माझ्या शंका आली की माऊलींना वर्ष झालं हे त्रास देत आहेत आणि आत्ता सांगत आहेत की माझ्या बापशिवाय बाप बेटा आहे म्हणून उगीच असं आम्ही तिघीच उघी पावत्या करत होतो पण कसं जे बोलायचं बोला ते परकड बोलायचं त्यामुळे दुसरी काय म्हणते अगं तुला काय करायचं पावत्या करायचंय करा ना पावत्या कर तू आलीस कशासाठी माऊलींच्या सेवेसाठी पुन्हा तो विषय तिथं सोडून दिला आणि तो संकेत होता तो संकेत खराच ठरला तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या आमच्या साक्षीनं म्हणा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे लवकरच माऊली धर्माचारी झाल्या जगद्गुरू झाल्या हे कशाचं प्रती प्रतीक होतं तर बाप्पाने घेतलेली कसोटी होती तर ती कसोटी नव्हती तर तो पुढचा संकेत होता आई काय करते लहान बाळा चालतं त्याला थोडा थोडा हात सोडते का तर त्याने चाललं पाहिजे कुठल्या आईला असं वाटत नाही की आपलं मूल पडावं कुठल्याच आईला वाटत नाही पण ती ती प्रयत्न करते त्याला चालवण्याचा स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि हे जे स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करते चिमणी बघा चोचिरी मारून त्या पाखरांना पंख आले की बाहेर काढते का तर त्यांनी स्वच्छंदपणे विहार करावा त्यांनी आपलं अन्न स्वतः घ्यावं स्वतः शोधावं याच्यासाठी आणि म्हणूनच पुढं परमात्मा श्रीकृष्ण काय म्हणतात की हे अर्जुना हे अर्जुना अनन्य भक्त कसा असतो तर जे लाकूड आहे लाकूड अग्नीमध्ये घातल्यानंतर त्याचं काय होणार कोळसाचं होणार त्याचं पुन्हा लाकूड होईल का लाकूड होत नाही किंवा सोनं सोन्या जर एकदा सोन्याचा दागिना तयार झाला तर ते आपण वितळावायलाच लागतं साधा आपल्या तुपाचं सा उदाहरण घ्या दूध प्रत्येकाच्या घरी असतं जर दुधावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण तुपाची भरणी भरून ठेवली आणि एखाद्या दिवशी पाहुणा आलाय म्हणून दुधाची पिशवी शिल्लक नाही तर त्या तुपापासून आपण दूध करू शकतो का सांगा तुपापासून दूध पुरा करता येत नाही त्याच पद्धतीनं किंवा जे अन्यान्य भक्त असतात जे सद्गुरू असतात जे ज्ञानी भक्त असतात ते काय करतात परमेश्वराशी इतकं एकरूप इतकं एकरूप झालेलं असतात की त्यांची अवस्था कशी असते देव पहाव्याची गेलो आणि देवच होऊन ठेवलो अशी त्यांची अवस्था असते म्हणजे ते एक पतिवर्तेप्रमाणे परमेश्वराशी एकनिष्ठ झालेले असतात आणि म्हणूनच माऊलींची जी जी, जी मनोकामना असेल माऊलीने मनात इच्छा पूर्ण मनात इच्छा धरावी आणि गजानन महाराजांनी ती पूर्ण करावी ते पण अल्पावधीमध्ये हो का तर तेही साक्षात परप्रमा आहे ते त्यांचं परभ्र आहे पण आपण आपल्या परभ्रमाला आपल्या मात्र चरण सोडता नये तसंच जे ज्ञानीपुरुषांच्या संगतीमध्ये येतील आणि ज्ञानीपुरुषाप्रमाणे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतील ते नक्कीच परमतत्वाची प्राप्ती करून घेतील त्यांना नक्कीच परमगती प्राप्त होईल आणि म्हणून प्रत्येक साधकानं हे लक्षात घेतलं पाहिजे जर आपल्या माऊलीना या तत्वाची प्राप्ती झालं आहे असं गुरुमाऊली वारंवार ठणकावून सांगते गॅरंटी देते तर ते आपल्याला पण होणार अशक्य काही नाही आहेत आपण जे आपल्या मनाचे मनसुबे रचवतो आहे की हे आम्हाला कसं काय शक्य आहे स्वामी वरूनच आलेले आहेत म्हणून त्यांना ते शक्य आहे आम्हाला ते शक्य नाही आहे तर लक्षात घ्या ज्या अर्थी स्वामी तुम्हाला संगडी म्हणतात स्वामी वरून येऊ दे खालून येऊ हो दे पूर्वेकडून येऊ हो दे उत्तरेकडून येऊ हो दे दक्षिणेकडून येऊ हो दे जिकडून कुठून आले ते आलेले आहेत तिकडून तुम्ही पण आलेले त्यामुळे हे त्रिबाधित सत्य आहे जर स्वामींना मिळालं ते परमतत्व तुम्हालाही मिळू शकतं त्यामुळे आधी पहिली पळवाट जी आहे ती काढून टाका की हे आम्हाला शक्यच नाही आहे का ते आमचं कामच नाही ही जी निगेटिव्हता आपल्यामध्ये आहे ती काढा नाही स्वामी वेगळ्या लोकातून आलेत तेही मनातलं काढून टाका स्वामी कुठल्याही लोकातून नाही होते संगड केव्हा होतो मित्र कधी होतो की दोघांचे विचार दोघांमध्ये काहीतरी साम्य असतं त्याच वेळेला विचार असतील की आणखीन काहीतरी साम्य असेल बघा मुंबईला गेले नाही की एक साताऱ्याचा असतो आणि एक कोल्हापूरचा माणूस असतो पण तिथे मित्र होतो का कारण दोघेही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत म्हणून हे साम्य आहे दोघांची पण भाषा साधारणपणे तशीच आहे हे साम्य आहे तसं तोच संगड होतो तोच मित्र होतो तसा हा प्रकार आहे की ज्या अर्थी मी तुम्हाला संगडी समजतो म्हणतो एक दोनदा आहे अनेक वर्ष म्हणत आलो याचा अर्थ तुम्हाला सुद्धा ते शक्य आहे फक्त सापडत ना, का नाही आहे ना की प्रयत्न पूर्ण आहे करायला जातो आहे पण ज्या ताकदीनं केलं पाहिजे ना म्हणजे एखादा ओंडका उचलायचा आहे दहा माणसाचं काम आहे दहा माणसाने एक म्हटलं की पोजिशन घेतली पाहिजे दोन म्हटलं की तयार होऊन तीन म्हटलं की लगेच उचललं पाहिजे आणि त्यावेळेस जे काय असेल शरीरामध्ये बळ ते लावलं पाहिजे आपण काय करतो पोझिशन घेतो पण बळ नाही लावत उगाच लावल्याचा बहाना ते पूजेला नाही का जण बसतात तिचं लक्षच नसतं पूर्वी निदान गाठ मारून तरी बसायचे त्या लवकर उठता येत नसे आता तसलाही काय प्रकार नसतो फक्त हात लावायचा तसं आपण नुसतं बहाणा केला तरी शक्य नाही आहे पण प्रयत्नपूर्वक आपण जर प्रयत्न, प्रयत्न केले यशस्वीरित्या प्रयत्न करायचं ठरवलं निश्चित केलं तर अशक्यही नाही आहे आपण परमपुरुष बनणं हे अशक्य नाही भगवान कृष्णसुद्धा एका गवळ्याच्या घरी सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले ना सांधेपणी गुरूंकडे विद्याभ्यास शिकले आणि तिथे ज्ञानप्राप्ती झाली देवाला आणि मग त्याच देवानं अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली हे जे ज्ञान आहे ते गुरूंकडूनच मिळालं ना त्यांना तशा प्रकारे ही परमतत्वाची प्राप्ती जी आहे भगवान कृष्णाने पण सांगितलं की मी परमतत्वाची प्राप्ती करून घेतलं आहे ज्याला तू चारा चारा शोधतोय तोच मी आहे माझ्याकडे बघ आणि अर्जुनाला पुढे पुढे आहे तो प्रसंग विश्वरूप दाखवणार भगवान कृष्ण हे सगळं सांगून सुद्धा अर्जुनाचं समाधान होणार नाही आहे त्यावेळी शेवटी शेवटचा उपाय म्हणून विश्वरूप दाखवण्या सांगणार की इतक्या वेळ तुला मी सांगत होतो समजून सांगत होतो तरी तू माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतास ना आता माझ्याकडे बघ म्हणून ज्ञानी माणसाला वारंवार सांगावं लागतं अरे हां या चराचरामध्ये जो आहे तोच मी आहे तो काही गर्वाने सांगत नाही तुमच्यामध्ये असणारा जो स्वाभिमान आहे तो जागृत होण्यासाठी ते स्फुल्लिंग प्रेरित होण्यासाठी सांगावं लागतं आठवण करून द्यावी लागते की बाबा तेच तू आहेस जर मी असं होऊ शकतो तू का नाही होणार आणि त्या परमतत्वाची प्राप्ती तुला का नाही होणार तू परम पुरुष का होऊ शकणार नाहीस तर भगवान कृष्ण परम पुरुष होऊ शकतो राम परम पुरुष होऊ शकतो आपण का नाही होणार कारण हे सुद्धा माणसं म्हणूनच जन्माला आली होती मग ज्ञानेश्वर महाराज असतील तुकोबाराय असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील सावतामाळे असतील नरहरी सोनार असतील कलावती असतील शेगावचे गजान महाराज असतील साईबाबा असतील अक्कलकोटचे स्वामी असतील भगवान दत्तात्रय असतील परशुराम असतील ही सगळी माणसंच आहेत परंतु यांनी अथक प्रयत्न केले जसा मी तीन महिन्यात घडलो हे म्हणायला सोपं आहे हो पण रात्रंदिन फक्त ध्यास होता आणि ज्यावेळी मला ते सापडलं त्यावेळी मी तो अभंग लिहिला आणि सांगितलं आहे रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे म्हणजे मी माझ्यातच देव बघितला आणि मला कळलं की अरे मी शोधतोय बाहेर शोधतोय पण तो माझ्यातच आहे आणि पुन्हा बाहेर बघितलं तर माझ्या लक्षात आलं ला। मी काय फक्त इथेच आहे असं नाही आहे मी इथं सगळीकडे आहे मी नाही अशी कारण सगळीकडे नजर फिरवली मी प्रत्येक माणसामध्ये दिसायला लागलो पशुपक्ष्यांमध्ये दिसायला लागलो वृक्षवेलींमध्ये दिसायला लागलो संपूर्ण चराचरात मी दिसू लागलो तर मीच आहे तिथे आणि म्हणून मग मी सांगितलं की अणु रेणू देव आहे नरेंद्र मनी शोधून पाहे हे शोधून बघ देव आहे की नाही तुला कळेल पण पहिलं मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये स्वतःला डोकावलं आणि अथक प्रयत्नानं मला कळलं की तोच मी आहे जो भगवान कृष्णामध्ये आहे रामामध्ये आहे शिवामध्ये आहे तेच तत्व मी आहे महालक्ष्मीमध्ये आहे तेच तत्व माझ्यामध्ये आहे पार्वती मातेमध्ये जे तत्व आहे तेच तत्व मी आहे आणि मग बाहेर डोकावलं डोकवलो पडलो अरे इथे मी पण मीच आहे तिथे पण मीच आहे त्या दगडामध्ये पण मीच आहे त्या वृक्षामध्ये पण मीच आहे म्हणून तर हिरण्यकेशपूर्ण विचारलं ना भक्त प्रल्हादाला बोल ह्या खांबा तुझं देव आहे भक्त प्रल्हाद म्हणाला हो ह्या खांबात सुद्धा आहे देह संपूर्ण चराचरामध्ये आहे याच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजेच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजेच ते परमगती प्राप्त होणं आपण हुतात्मा होतो की आमचे जे सैनिक देशासाठी तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपलं प्राण हातावर घेऊन जपत असतात म्हणजे देशाला जपत असतात प्राणांची आहुती देतात आणि देशाचं रक्षण करतात त्यांचं देहवासन ज्यावेळ होतं ते देह ज्यावेळ ठेवतात ते आपण काय म्हणतो परमगती प्राप्त झाली खरंच परमगती प्राप्त झाली का प्राप्त काई -काई तर व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर खरंच त्यांना परमगती प्राप्त झाली कारण ते युद्धभूमीवर उभे असताना त्यांनी देशासाठी आहुती केली देशासाठी त्यांनी प्राणत्याग केला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ते परमगतीचे भोक्त झालेले आहेत कारण कर्तव्य करत असताना त्यांनी स्वतःचा विचार नाही केला बायका मुलांचा विचार नाही केला काही काही तर असे असतात लग्न नुकतंच ठरलंय पंधरा वीस दिवसापूर्वी लग्न झालेलं असताना बिचारे सीमेवर जातात आणि क्षणार्दात धोत्याचं नव्हतं होऊन जात त्या ही परम गती अर्जुना प्राप्त झाल्यानंतर परत मागं येता येत नाही सोन्या त्या अलंकाराचं सोनं जे आहे त्या सोन्यामध्ये परत अलंकार नसतो लक्षात येते सोनंच असतं अलंकार हे त्याचा आकार मिळालेलं रूप आहे आणि त्याचं निर्विकार रूप आहे सोनं तसं एकदा ज्ञानी झाल्यानंतर ही भ्रांत विचारात घेण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे अर्जुनाला भगवान कृष्ण आहेत पुढच्या समासामध्ये पुढच्या संतसंघामध्ये यावर आणखीन ते विस्तृत बोलणार आहेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ वल्लभ रामचंद्र की जय